ड्रॉ अ लाइन यल टेक एनी पॉइंट डीस ठेवते बघा एनी पॉइंट डी आउटसाइड दी लाइन आउटसाइड दी लाइन ड्रॉ अ पैरेलल लाइन एम टू द लाइन यल पासिंग थ्रू द पॉइंट डी ओके हाउ टू ड्रॉ बघा पहिल्यांदा दिलेली लाईन मागाच्यासारखी काढून घ्यायची ही झाली तुमची ओरिजिनल लाईन यल लाईनच्या बाहेर कुठेही पॉइंट डी घ्यायचा आहे समजा मी इथं पॉइंट डी घेतलेला आहे हॉलो मार्क बनवते तुम्हाला दिसतोय कंपास घ्या ओके लोखंडी टोक त्या पॉइंट डी वरती ठेवा मागाच्यासारखा सेम आर्क टाका या पद्धतीनं आर्क टाका तुम्हाला दिसतंय व्यवस्थित मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्या ह्या आर्कच्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्या लोखंडी टोक इथं आर्कवरती ठेवा वरती एक आर्क टाका खालच्या बाजूला एक आर्क टाका सेम न हलवता इकडे ठेवा आर्क टाका आणि ही पहिली लाईन काढा जी परपेंडिक्युलर आउटसाईड दी लाईनवाली डायग्राम आहे बघा याच्या आधीच्या व्हिडिओमधली सेम डायग्राम आहे ही आधी ही डायग्राम काढायची सेकंड वनवाली आउटसाईडवाली आणि मग ऑन दी वाली काढायची दोन्ही मिक्स केल्या की पॅरलल लाईन तयार होते आता काय करायचं बघा ओके ज्यांना जमत आहे त्यांनी इथं समजून घ्या आता काय करायचं बघा पॉईंट डी वरती पुन्हा एकदा कंपास ठेवायचा वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला सफिशियंटली लार्ज डिस्टन्स घ्या बघा सफिशियंटली लार्ज डिस्टन्स घ्या आर्क टाका मला वाटतं तुम्हाला आर्क माझे क्लिअर दिसतात बघा इथे एक आर्क आहे आणि वरच्या बाजूला एक आर्क आहे पॉईंट डी आणि या आर्कवरती ठेवा निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्या आडव्या बाजूला अशा आर्क टाका तेच डिस्टन्स न हलवता इथं वरच्या आर्कवरती ठेवा आणि या पद्धतीनं आर्क ड्रॉ करा सी काम संपलं आडवी लाईन बरोबर या पॉईंट डीमधून जाते आणि खालच्या लाईनला पॅरलल पण येत आहे बघा सी या पद्धतीनं काढायचे ही तुमची ओरिजिनल लाईन आहे यल आणि आत्ताची आहे यम इथं 90 मार्क द्यायचा इथं पण 90 मार्क द्यायचा ओके जर खूप वाटलं तर यू आर लेबल हिअर विथ युअर चॉईस ह्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला एफ म्हटलं तरी चालेल.